जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम पार्ट फर्स्ट दोन हजार तेवीस चोवीसचा जे स्टुडंट्स आहे यांच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत सिलेबस आणि स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आलेला आहे सो आपल्याला कोणत्या विषयांना किती क्रेडिट्स आहे ग्रुप्स कोणकोणते कौन आहे सब्जेक्ट कोणकोणते कौन आहे इलिजिबिलिटी काय आहे एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आहे या सर्व बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करा तसेच तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि परीक्षेबाबत टाईम टू टाईम माहिती मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला कोणतेही प्रश्न पडण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्राध्यापक मित्रांसाठी तसेच आपल्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे यात कुठे शंका असणार नाही चला तर मग बघूया आपण सगळ्यात अगोदर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार सिलेबस आणि स्ट्रक्चर काय आहे तसेच वेगवेगळे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती आपण चर्चा करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कॉमर्स आणि मॅनेजमेंट फॅकल्टी ज्या काही असतात त्यामध्ये कॉमर्स अंतर्गत न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण ई पी म्हणतो दोन हजार वीस याचं स्ट्रक्चर आणि सिलेबस मास्टर ऑफ कॉमर्सचा जो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून ॲफिलेटेड कॉलेज म्हणजे पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमध्ये जो राबवला जाणार आहे तर त्यासाठी याबाबत माहिती दिलेली आहे यामध्ये सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया की ड्युरेशन एम कॉमचा प्रोग्राम हा तुमचा किती वर्षाचा असणार आहे तर एम कोर्स विल बी हॅव अ टू इयर्स ड्युरेशन कन्सिस्टिंग द टू पार्ट्स दॅट इज पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड म्हणजे एम कॉम तुम्हाला दोन वर्षामध्ये पूर्ण करता येणार आहे ब ईच पार्ट कन्सिस्ट ऑफ ए टू सेमिस्टर सो द एम कॉम कोर्स इज ऑफ फोर क्रेडिट्स म्हणजे प्रत्येक पार्ट्समध्ये तुम्हाला दोन सेमिस्टर असणार आहे म्हणजेच थोडक्यात जसं बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्नला सेमिस्टर पॅटर्न होता त्याच पद्धतीने एम कॉमला देखील सेमिस्टर पॅटर्न असणार आहे एका वर्षात दोन सेमिस्टर म्हणजे दोन वर्षामध्ये तुम्हाला चार सेमिस्टर असणार आहे त्यामध्ये फॉर इच सेमिस्टर देअर विल बी अ ट्वेंटी टू क्रेडिट्स आणि एकूण जे काही तुमचे सिलेबस असणारे त्या सिलेबसमध्ये तुम्हाला मॅक्झिमम बावीस क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहेत कमीत कमीत वीस आणि जास्तीत जास्त बावीस क्रेडिट मिळवायचे आहे, आहे। यामध्ये टोटल चार वर्षाचे जर का क्रेडिट धरले तर टोटल क्रेडिट्स आर एटी एट म्हणजेच अठ्ठ्याऐंशी क्रेडिट तुम्हाला एमकॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड मिळून तुम्हाला मिळवायचे आहेत ओके okay, सो so, पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया एलिजिबिलिटी एम कॉम कोर्सला कोण प्रवेश घेऊ शकतं द स्टुडंट हू हॅज पास एनी बॅचरल डिग्री ऑफ धीज युनिव्हर्सिटी ऑर एनी अदर रेकग्नाईज युनिव्हर्सिटी शाल बी हेल्ड इलिजिबल टू बी ॲडमिटेड टू एम कॉम कोर्सेस बघा या ठिकाणी जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी झालेले असतील बट ज्यांना मास्टर ऑफ कॉमर्स करायचा असेल किंवा ज्याला आपण म्हणू बी बी ए म्हणू बी बी, बी, बी बी ए आय बी म्हणूया बी बी एस सी एचे सुद्धा विद्यार्थी काही मास्टर ऑफ कॉमर्स देखील करत असतात की इथे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून एनी बॅचलर डिग्री घेतलेले विद्यार्थी पुणे विद्यापीठातून सुद्धा चालतील किंवा अदर ए रेकग्नाइज्ड विद्यापीठातून देखील चालणार आहे म्हणजे वाय सी एममध्ये बी ए केलं बी कॉम केलं तरी तो विद्यार्थी देखील आपल्याकडे एम कॉम कोर्सला इलिजिबल होऊ शकतो ओके त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोर्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे द एम कॉम डिग्री कोर्स विल हॅव टू बी टू इयर्स डुरेशन कन्सिस्टिंग फोर सेमिस्टर अँड ऑफ एटी एट क्रेडिट आर ॲज बिलोज अठ्ठ्याऐंशी क्रेडिट असणार आहे चार सेमिस्टर असणार चा आहे दोन वर्षाचा कालावधी असणार आहे प्रत्येक सेमिस्टरला बावीस क्रेडिट तुम्हाला दाखवलेले आहे आणि एकूण क्रेडिटची जी काही संख्या असणार आहे ती अठ्ठ्याऐंशी असणार आहे ओके सो एक्झिट्स ऑप्शन आपण इथे चेक करूया आता बघा की एखादा विद्यार्थी आहे तो याच्यातून एक्झिस्ट कधी होऊ शकतो नंबर वन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द टू फर्स्ट टू सेमिस्टर दॅट इज फोर्टी फोर क्रेडिट्स ऑफ स्पेसिफाईड कोर्सेस ऑफ दोज टू सेमिस्टर दॅट इज फर्स्ट अँड सेकंड अँड एक्झिट ऑप्शन इज अ प्रोवायडेड टू द लर्नर सो आर देअर स्पेसिफिक रिक्वेस्ट ओन्ली द रिझल्टिंग इज अवार्टेड द पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉमर्स बघा आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला एम कॉम पार्ट फर्स्टला तुम्ही आहे आणि त्याच्यामध्ये सेमिस्टर फस्ट आणि सेकंड हे दोन्ही कम्प्लीट झाले आणि तुम्हाला एम कॉम पार्ट सेकंडला जर का प्रवेश घेतला नाही तर तुम्हाला कोणती डिग्री भेटणार आहे द पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉमर्स ओके ज्याला आपण पी जी डी सी म्हणूया पी जी डी सी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉमर्स ही डिग्री तुम्हाला भेटणार आहे ओके सो so, त्यासाठी स्पेसिफिक रिक्वेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे त्या आणि ॲटलिस्ट फोर्टी फोर क्रेडिट तुम्हाला दोन्ही सेमिस्टरचे मिळून मिळवावे लागणार आहे ओके सो so, आपण पुढे जाऊया पुढचा महत्त्वाचा मुद्दा एक्झामिनेशन ओके सो बघा अ स्टुडंट कॅनॉट बी अपियर फॉर सेमिस्टर एंड एक्झामिनेशन अनलेस सी ओर सी हॅज अ मेंटेन 75% फाय पर्सेंट अटेंडन्स डुरिंग दी टीचिंग पिरियड ऑफ दॅट कोर्सेस ओके म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲटलिस्ट जी यम एम जी काही अटेंडन्स आहे ती 75 टक्के असणं गरजेचे आहे जर का तुमची पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स भरली नाही तर तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येणार नाही जी सेमिस्टर एंड एक्झामिनेशन होणार आहे म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला विद्यापीठ जी काही एक्झाम कंडक्ट करते आहे तर त्या एक्झामला तुम्हाला अपियर होता येणार नाही ॲटलिस्ट पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स तुमची पाहिजे असते ओके नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे इफ ए स्टुडंट फेल्स टू मेंटेन द अटेंडन्स अप टू सेवंटी फाय पर्सेंट ॲट दॅट टाईम ऑफ फायलिंग ऑफ एक्झामिनेशन फॉर्म अँड अंडरटेकिंग फॉर्म The student should be taken stating that he or she. will बी अलाउड टू appear फॉर examination सब्जेक्ट टू फुलफिलमेंट ऑफ रिक्वायरमेंट अटेंडन्स क्रायटेरिया डुरिंग द रिमेनिंग पिरियड ऑफ टीचिंग ऑफ द कोर्सेस जर का एखादा विद्यार्थी पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स पहिल्या सेमिस्टरला भरू शकला नाही तर त्यांनी त्याच्या कॉलेजला अंडरटेकिंग द्यायचं की येणाऱ्या पुढच्या सेमिस्टरमधून मी ऍट लीस्ट पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स फुलफिलमेंट करणार आहे जर त्यांनी तो क्रायटेरिया पूर्ण केला तरच त्याला एक्झामला ॲपिअर होता येणार आहे सो नेक्स्ट आहे ईच क्रेडिट विल हॅव टू इव्हॅल्युएटेड ट्वेंटी फाय मार्क्स बघा तुम्हाला प्रत्येक क्रेडिट दिलेले आहे ओके तुम्हाला काय असतं प्रत्येक क्रेडिट दिलेलं असतं म्हणजे एखादा सब्जेक्टला जर का चार क्रेडिट असेल तर एका क्रेडिटसाठी तुम्हाला पंचवीस मार्क्स आहे चार क्रेडिटचे मार्क्स जर का धरले तर हंड्रेड मार्क्स तुम्हाला होतात ओके सो या ठिकाणी हा मुद्दा मी ईच क्रेडिटचा इथे तुम्हाला डिफाईन करून सांगितलेला आहे नाव नेक्स्ट इच कोर्सेस वील हॅव टू डिस्ट्रीब्यूट ऑफ फोर्टी पर्सेंट अँड सिक्स्टी पर्सेंट फॉर सी आय ई आणि एस डबल ई आता तुम्हाला हा सी आय ई आणि एस डबल ई हा शब्दप्रयोग तुम्हाला पुढे खूप वेळ ऐकावा लागणार आहे तर सी आय ई याला काय म्हटलं जातं कॉलेज इंटरनल एक्झाम ओके कॉलेज इंटरनल एक्झॅमिनेशन ओके तर यस डबल ईचा लाँग फॉर्म काय आहे त्याला सेमिस्टर एंड एक्झामिनेशन असं म्हटलं जाणार आहे बघा आता तुम्हाला याच्या संदर्भातलं एक उदाहरण देतो की तुमचा बी कॉमचा जो काही पॅटर्न होता तो थर्टी सेवन्टी होता ओके म्हणजे तीस मार्क तुमचे कॉलेजकडे होते आणि सत्तर मार्काची तुमची युनिव्हर्सिटी काय करायची एक एक्झाम घ्यायची आता काय होणार आहे की तुमचे चाळीस आणि सिक्स्टी मार्कांचा तुमचा पॅटर्न असणार आहे काय असणार आहे तुमचा चाळीस आणि सिक्स्टी मार्कांचा पॅटर्न असणार आहे म्हणजे चाळीस मार्क तुमचे कॉलेजकडे इंटरनल म्हणून राहणार आहे तर साठ मार्काची युनिव्हर्सिटी काय करणार आहे एक्झाम कंडक्ट करणार आहे त्याला आपण फोर्टी सिक्स्टीचा पॅटर्न म्हणणार आहोत ओके सो नेक्स्ट मुद्दा आहे द पासिंग क्रायटेरिया और पास ऑफ दिस कोर्सेस द स्टुडंट हॅज टू ऑप्टेन फोर्टी पर्सेंट मार्क्स इन द कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन अँड सेमिस्टर एंड एक्झामिनेशन सेपरेटली बघा जसं म मागच्या वेळेस तुम्हाला होतं की फोर्टी पर्सेंटला पासिंग म्हणजे थर्टी सेवन्टीचा ज्यावेळेस पॅटर्न होता त्यावेळेस तुम्हाला इथे बारा आणि इकडे अठ्ठावीस मार्क पाहिजे होते म्हणून तुम्हाला शंभरपैकी काय झाले चाळीस मार्क पाहिजे होते आता तुम्हाला फोर्टी आणि सिक्स्टीचा पॅटर्न आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला चाळीसपैकी सोळा मार्क आणि साठपैकी तुम्हाला चोवीस मार्क असे मिळून तुम्हाला फोर्टी पर्सेंटला पासिंग आहे कॉलेजच्या पण ज्या काही चाळीस मार्काच्या एक्झाम होईल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग होईल तर त्यामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला सोळा मार्क पडले पाहिजे आणि युनिव्हर्सिटीची जी काही साठ मार्काची प्रत्येक विषयाची होईल एक्सेप्ट काही विषय असतील तर त्या विषयांमध्ये तुम्हाला चोवीस मार्क तरी पडले पाहिजे काही विषय तुम्हाला पन्नास मार्कांसाठी आहे तर काही विषयांची परीक्षा ही तीस मार्क तीस मार्काला काही विषय आहे तर काही यांची साठ मार्काची परीक्षा तुमची होणार आहे ते आपण पुढे डिस्कसच करणार आहोत ओके नेक्स्ट पुढचा मुद्दा दिलेला आहे इफ ए स्टुडंट मिसेस म्हणजे मिस केलेला आहे त्यांनी कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन ही और सी विल बी हॅव टू अ सेकंड चान्स विथ द परमिशन ऑफ द टीचर कन्सर्न बघा आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे जर, जर तुम्ही सेमिस्टर वनमध्ये जर कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन किंवा कॉलेजमधल्या कोणत्याच ॲक्टिव्हिटीला तुम्ही पार्टिसिपेट राहिला नाही तर तुम्हाला सेकंड चान्स पुढच्या सेमिस्टरमध्ये दिलं जाईल बट विथ अ प्रायर परमिशन ऑफ युअर सब्जेक्ट कन्सन टीचर ओके सो ते तुम्हाला मेंटेन करावं लागणार आहे कुणीही कॉलेजच्या इंटरनल एक्झामिनेशन बुडवू नये ओके सच अ सेकंड चान्स शॉल नॉट बी अ राईट ऑफ द स्टुडंट शॉल नॉट बी अ राईट टू द स्टुडंट इट विल बी द डिरेक्शन टू द टीचर कन्सन टू गिव्ह अ नॉट गिव्ह सेकंड चान्स टू द स्टुडंट ॲज अपेयर फॉर इंटरनल असेसमेंट बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्या टीचर्सला राईट असणार रा आहे की तुम्हाला सेकंड चान्स द्यायचा आहे का नाही कारण बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं हे फोर्टी मार्कांचं जे काही असेसमेंट आहे ना हे कॉलेजला का काळजीपूर्वक जतन करून ठेवावं लागतं जर तुमचे चाळीस मार्काचं चा जर का कामकाज पहिले सेमिस्टरला झालं नाही आणि पुढच्या सेमिस्टरला तुम्ही फक्त युनिव्हर्सिटी एक्झाम दिली तर कॉलेज तुम्हाला इंटरनल एक्झामिनेशनमध्ये अपसेंट्री मार्क देऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो तरी असं इंटरनल असेसमेंट बुडवता कामा नाही ओके नेक्स्ट ए स्टुडंट कॅनॉट रजिस्टर फॉर द थर्ड सेमिस्टर इफ ही ऑर सी फेल्स टू कम्प्लीट द फिफ्टी पर्सेंट क्रेडिट ऑफ द टोटल क्रेडिट एक्सपेक्ट टू द ऑर्डनरी कम्प्लीटेड विद इन द टू सेमिस्टर ओके याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला बावीस क्रेडिट आहे दुसऱ्या सेमिस्टरला बावीस क्रेडिट आहे असे मिळून टोटल तुम्हाला चव्वेचाळीस क्रेडिट्स होतात तर तुम्हाला ॲटलिस्ट दोन्ही सेमिस्टर मिळून बावीस क्रेडिट तरी तुम्हाला मिळाले पाहिजेल जर बावीस क्रेडिट असेल तर तुम्ही थर्ड सेमला म्हणजेच एम कॉम पार्ट सेकंडला तुम्ही काय करू शकता अॅपिअर होऊ शकता म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्गात जायचं असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट क्रेडिट पाहिजेल जर फिफ्टी पर्सेंट क्रेडिट नसतील तर तुमचा रि रिमार्क येईल फेल येणार आहे ओके नेक्स्ट आहे इन केस ऑफ अ स्टुडंट कॅन सिक ॲडमिशन टू फर्स्ट और सेकंड सेमिस्टर इन ऑर्डर टू कम्प्लीट द रिक्विजिट्स नंबर ऑफ क्रेडिट अँड इज टू बी एबल टू सीक ॲडमिशन इन द थर्ड इयर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला थर्ड सेमिस्टरला कशा पद्धतीने ॲडमिशन घ्यायचं आहे सो ही और सी वील हॅव टू बी स्कोर ट्वेंटी टू क्रेडिट्स आउट ऑफ द टोटल ऑफ फोर्टी फोर क्रेडिट्स इज टू बी ॲबल द सीक ॲडमिशन इन दी थर्ड सेमिस्टर मग अशीच मी एक्झाम्पलच्या सहाय्याने सांगितलं की फिफ्टी पर्सेंट क्रेडिट म्हणजे ॲटलिस्ट किती ओके म्हणजे तुम्हाला जर का ब वीसच क्रेडिट पडले तर तुम्हाला पुढच्या वर्गात जाता येणार नाही तिथे फेल रिमार्क येईल म्हणजे तुम्हाला एम कॉम पार्ट फर्स्टचे जे काही रिमेनिंग राहिलेले सब्जेक्ट आहे ते तुम्हाला द्यावे लागतील सो विद्यार्थी मित्रांनो रिक्वायर क्रेडिट आहे तर ते कम्प्लीट तुम्ही केलेच पाहिजेल ओके नेक्स्ट आहे देअर शाल बी अ रिव्हॅल्युशन ऑफ द एक्झामिनेशन स्क्रिप्ट ऑर आन्सर स्क्रिप्ट ऑफ सेमिस्टर एंड एग्जामिनेशन बट नॉट द इंटरनल असेसमेंट पेपर ॲज पर द ऑर्डिनेंस नंबर वन थ्री फोर ए अँड वन थ्री फोर बी आता बघा तुम्हाला माहिती आहे की पेपर झाल्यानंतर त्याचं फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युशन प्रोसेस ही केली जाते ओके सो फोटोकॉपी कशाची दिली जाते ती म्हणजे युनिव्हर्सिटी एक्झामच्या पेपरची ओके okay, म्हणजे तुम्ही युनिव्हर्सिटीची परीक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तुम्ही रिव्हॅल्युशन प्रोसेस करू शकता बट तुम्ही कॉलेजची इंटरनलच्या पेपरचं रिअसेसमेंट किंवा रिव्हॅल्युएशन करू शकत नाही अंडर द ऑर्डिनन्स नंबर वन थ्री फोर ए अँड वन थ्री फोर बीनुसार ओके okay, सो हा कायदा आहे त्यानुसार तुम्हाला फक्त सेमिस्टर एंड एक्झामिनेशन म्हणजेच युनिव्हर्सिटीच्या एक्झामचेच आन्सर बुकचे तुम्हाला रिव्हॅल्युएशन करता येईल बाकी कोणत्या याचं करता येणार नाही नेक्स्ट आहे फॉर्मॅट ऑफ कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन बघा मी सी आय ईचा लाँग फॉर्म तुम्हाला ऑलरेडी सांगितला आहे त्याला म्हटलं जाईल कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन ओके सो या ठिकाणी तुम्हाला इथे नीट समजून घेता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं द कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन विल बी द फोर्टी पर्सेंट ऑफ टोटल मार्क्स फॉर द पर्टिक्युलर कोर्सेस प्रत्येक विषयासाठी ॲटलीस्ट फोर्टी पर्सेंट मार्कांसाठी सुद्धा तुम्हाला कॉलेज इंटरनल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे द सब्जेक्ट टीचर नीड्स टू ॲडॉप्ट एनी टू ऑफ द फॉलोईंग मेथड्स ऑफ इंटरनल असेसमेंट इंटरनल असेसमेंट करण्यासाठी ॲटलिस्ट कॉलेज कोणतेही दोन ऑप्शन सिलेक्ट करू शकतं त्यापेक्षा जास्त देखील सिलेक्ट करू शकतं ॲज पर देअर नीड्स ओके किंवा रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने ते मेथड सिलेक्ट करू शकतात बघा याच्यामध्ये कोणतेही दोन ॲक्टिव्हिटी कॉलेजला घेणं गरजेचं आहे नंबर वन इन रिटर्न एक्झामिनेशन सेकंड आहे ऑनलाईन क्वीज थर्ड आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फोर्थ आहे प्रोजेक्ट फिफ्थ आहे असाइनमेंट सिक्स आहे ट्युटेरियल्स किंवा ट्युटेरियल्स युजिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल दॅन ओरल एक्झामिनेशन आणि लास्ट आहे ओपन बुक टेस्ट यापैकी कोणतेही दोन घेऊ शकता आता मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयात आम्ही काय करतो होम असाइनमेंट वीस मार्कासाठी कंडक्ट करतो आणि इंटरनल एक्झाम ज्याला आपण रिटर्न एक्झामिनेशन म्हणूया ईच सब्जेक्टची वीस मार्काला असे मिळून चाळीस मार्कांसाठीची एक्झाम काय केली जाते कंडक्ट केली जाते ते आता तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे की तुम्ही कशा पद्धतीने घेतात काही ठिकाणी ऑनलाईन क्विजला दहा मार्क दिले जातात पॉवर पॉईंट प्रेझेंटला दहा मार्क आहे असाइनमेंटला दहा मार्क आणि रिटर्न एक्झामिनेशन दहा मार्क असे मिळून चाळीस मार्कांचं देखील इव्हॅल्युएशन केलं जाऊ शकतं काहीजणं ओरल घेतील काही जण ओपन बुक टेस्ट घेतील डिपेंड अपॉन सब्जेक्ट टीचर अँड सब्जेक्ट ओके सो या पद्धतीने कॉलेज इंटरनल एग्जामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे ओके नेक्स्ट आहे आता फॉर्मॅट ऑफ सेमिस्टर एंड एक्झामिनेशन मी याच ठिकाणी दाखवलेलं आहे आणि मी लवकरच काय करेल की परीक्षेचं जसं वेळापत्रक येईल त्या पद्धतीने तुम्हाला काय करणार आहे प्रत्येक विषयाचे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि त्या संदर्भातले काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण तुमच्यासाठी देणार आहेत ओके सो सेमिस्टर एंड एक्झामिनेशन जे काही थेअरी सब्जेक्ट्स आहे तुमचे फक्त जर का मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲडव्हान्स अकाउंटिंगचा ग्रुप आणि ज्याला आपण काय म्हणूया कॉस्टिंगचा ग्रुप हे जर का विषय सोडले तर बाकी जेवढेही विषय तुमचे अवेलेबल आहे त्या सर्व विषयांसाठी हा पॅटर्न तुम्हाला लागू होणार आहे यामध्ये टोटल तुम्हाला सहा प्रश्न विचारले जातील त्यामध्ये क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर सिक्स हा तुमचा कंपल्सरी असणार आहे तर क्वेश्चन नंबर टू ते फायू यामध्ये टोटल चार प्रश्न असणार आहे त्यापैकी तुम्हाला फक्त तीन प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ओके सो त्यासाठी तुम्हाला इथे फॉर्मॅट दिलेला आहे प्रश्न क्रमांक एक हा तुमचा फिलिंदी ब्लँक्सला पाच मार्कासाठी असणार आहे तर क्वेश्चन नंबर सेकंड ते फिफ्थ हा तुमचा प्रत्येक चॅप्टरवरती एक ब्रॉड क्वेश्चन असणार आहे पंधरा मार्कासाठी म्हणजे इथे बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर वनला तुम्हाला पाच मार्क आहे क्वेश्चन नंबर सेकंड ते फिफ्थमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला पंधरा मार्क येईन मॅक्झिमम तीन प्रश्न सोडवायचे म्हणजे इथे तुमचे मार्क झाले पंचेचाळीस ओके म्हणजे पहिल्या प्रश्नाचे पाच दुसऱ्या प्रश्नाचे मिळून पंचेचाळीस मार्क आहे आणि लास्ट क्वेश्चन तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे त्याला तुम्हाला दहा मार्क आहे म्हणजे पंचेचाळीस अन पाच पन्नास अन् पन्नास दहा साठ मार्कांचे असे क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे हा सगळ्या थेरी पेपरसाठी लागू असणार आहे एक्सेप्ट तुमच्या ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे ते सब्जेक्ट सोडून मी एक्झाम्पल सांगितले मॅनेजमेंट अकाउंटिंगचं सब्जेक्ट असतील फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोलचा सब्जेक्ट असेल आणि तुमचे ॲडव्हान्स अकाउंटिंगच्या ग्रुपमधले सब्जेक्ट ॲज वेल ॲज कॉस्टिंगच्या ग्रुपचे सब्जेक्ट हे सगळे तुमचे न्युमोरिकल असतात त्याचे प्रॉब्लेम बेस असतात तर त्यांना सोडून बाकीच्या सगळ्या सब्जेक्टला हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट लागू आहे तसेच तुम्हाला आणखीन एक फॉर्मॅट तुम्हाला तीस मार्कासाठी दोन क्रेडिटसाठी सुद्धा एक दिलेला आहे आता तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो टोटल तुम्हाला सहा सब्जेक्ट असणार आहे प्रत्येक फॅकल्टीला प्रत्येक सेमिस्टरला काही एक्स्ट्रा क्रेडिटसाठी तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला आहे ज्याला आपण इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणतो म्हणूया त्याच्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे या सहामध्ये मी एक्झाम्पल सांगतो की काही सब्जेक्ट म्हणजे मी तुम्हाला सब्जेक्टची लिस्टच दाखवणार आहे याच्यापैकी च पाच जे काही सब्जेक्ट आहे तर प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला चार क्रेडिट आहे म्हणजे शंभर मार्क आहेत असे तुम्हाला प्रत्येक याच्यासाठी फोर्टी सिक्स्टीचा पॅटर्न आहे आणि एक सब्जेक्ट जे काय आहे ज्याला इंटरनल वीस मार्क आहे आणि युनिव्हर्सिटीची एक्झाम तीस मार्कासाठी होणार आहे म्हणजे ती दोन क्रेडिटसाठी होणार आहे ओके आता इथे त्यांनी टू क्रेडिट्स पर पेपर बोललेले आहे इथे तीस मार्क दिलेले आहे बट याच्यामध्ये टोटल पन्नास मार्कांचंही असेसमेंट आहे म्हणजे ज्या सब्जेक्टला फक्त दोन क्रेडिट आहे त्यांच्या संदर्भातला हा मार्क्स आहे तीस मार्क म्हणजे काय दोन क्रेडिट होत नाही पन्नास मार्क म्हणजे दोन क्रेडिट आहे मी तुम्हाला म्हणालो ना की काही सब्जेक्टला तुम्हाला शंभर मार्क आहे तर का काही सब्जेक्टला तुम्हाला पन्नास मार्क आहे ते एकाच सब्जेक्टसाठी तुम्हाला असणार आहे ते सब्जेक्ट तुम्हाला पुढे मी दाखवूनच देणार आहे तर त्या सब्जेक्टसाठीचा जो काही पॅटर्न आहे जे जे थेरी सब्जेक्ट्स आहे सगळे तर त्या थेरी सब्जेक्टसाठीचे हे प्रॉब्लेम्स किंवा त्याचा सिलेबस असणार आहे किंवा या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे याच्यामध्ये टोटल तुम्हाला बघा सिलेबस जर का बघितला तुम्हाला टोटल दोनच चाप्टर आहेत ओके जो पन्नास मार्काचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये वीस मार्क इंटरनल आहे आणि तीस मार्क युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे या तीस मार्कासाठी तुम्हाला या पद्धतीने क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे ज्यामध्ये पहिला प्रश्न युनिट टेस्ट नंबर किंवा युनिट नंबर वनवर ब्रॉड क्वेश्चन आहे तर दुसरा युनिट नंबर सेकंडवर डिस्क्रिप्टिव्ह टाईप ब्रॉड क्वेश्चन असणारे प्रत्येक प्रश्नाला दहा दहा मार्क आहे तर क्वेश्चन नंबर तीनमध्ये तुम्हाला चारपैकी कोणत्याही दोन शॉर्ट नोट्स लिहायचे आहे प्रत्येक चॅप्टरवरती दोन शॉर्ट नोट्स अशा चार शॉर्ट नोट्स तुम्हाला दिल्या जातील किंवा पाच दिल्या जातील त्यापैकी दोन शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला पाच मार्क दोन इंची माहिती लिहिली तर दहा मार्क तुम्हाला होतील असे मिळून तीस मार्कांचा तुमचा हा पॅटर्न असणार आहे ओके त्यानंतर पुढचं मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ॲडव्हान्स अकाउंटिंगचा जो काही सब्जेक्ट आहे त्या साठी तुम्हाला तीन तास ड्युरेशन आहे आणि साठ मार्कांचा सा पेपर आहे यामध्ये देखील क्वेश्चन नंबर वन आणि सिक्स हा कंपल्सरी आहे तर अटेम एनी थ्री क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर सेकंड टू फिफ्थ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर वनमध्ये मॅच डी फॉलोविंग पेयर्स आहेत सॉरी फिलिन दी ब्लँक्स आहे पाच मार्काला क्वेश्चन नंबर सेकंड आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स वनवर त्याला पंधरा मार्क आहे तीन चार आणि पाचवरती तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे याच्यापैकी क्वेश्चन नंबर टू ते क्वेश्चन नंबर फायू चारपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहे एका प्रश्नासाठी तुम्हाला मार्क्स असणारे पंधरा किती मार्क आहे पंधरा तीन यांची उत्तरं लिहिली तर पंचेचाळीस मार्क्स तुम्हाला भेटतील प्रश्न पाहिलेला पाच मार्क दुसऱ्याला पंचेचाळीस मार्क आणि लास्ट नंबर सिक्सला तुम्हाला जे काही मार्क दिलेले आहे इथे ते आहे दहा म्हणजे पंचेचाळीस पाच पन्नास आणि दहा साठ मार्कांसाठीचा हा पॅटर्न तुम्हाला इथे दिलेला आहे सेम पॅटर्न ॲडव्हान्स अकाउंटिंग या ग्रुपसाठी पण आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग सब्जेक्टसाठी पण आहे तसेच तुम्हाला पर्सनल इन्कम टॅक्स आणि टॅक्स प्लॅनिंग सब्जेक्ट आहे त्याला चार क्रेडिट आहे याच्यासाठी सुद्धा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट याच पद्धतीने आहे इन्स्ट्रक्शन सेम आहे फक्त प्रॉब्लेम जो काही आहे तो वेगवेगळ्या चॅप्टरवर दाखवलेला आहे याच्या बाबतीत आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया तुम्ही या स्लाईडची स्क्रीनशॉट मारा आपल्याला आणखीन काही बाकीच्या सब्जेक्ट्सवरती डिस्कशन करायचं आहे तसेच तुम्हाला इथं बघा जो काही सब्जेक्ट दिलेला आहे तीस मार्कासाठी ओके ज्याला डायरेक्ट टॅक्सचा मी एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे तर त्या ठिकाणचा जो काही पार्ट्स आहे तो बघा इथे त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की अट ए मेनी थ्री क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर वन टू फोर या ठिकाणी तुम्हाला दोनच चाप्टर आहे बट या ठिकाणी तुम्हाला एक नंबर चॅप्टरवर ब्रॉड क्वेश्चन आहे दोन नंबर चॅप्टरवर ब्रॉड क्वेश्चन आहे आणि न्युमोरिकल प्रॉब्लेम हा तुमचा चॅप्टर नंबर एक आणि चॅप्टर नंबर दोनवर दिलेला आहे तिथं दोनपैकी कोणतेही चारपैकी कोणतेही दोन दिले जातील तर तुम्हाला चार दिले जातील त्यापैकी कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे आहे ज्याला बेसिक कन्सेप्ट्स आहे किंवा सेक्शन दोनशे चौतीस ए बी आणि सी याच्यावरती आधारित प्रश्न न्युमोरिकल प्रॉब्लेम असणारे दहा मार्कासाठी क्वेश्चन नंबर फोर आहे शॉर्ट नोट्स आहे चारपैकी दोन द्यायच्या दहा मार्क आहे म्हणजे इथे एक ते चारपैकी कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहे प्रत्येक प्रश्नाला दहा मार्क दिलेले आहेत ओके सो आता कॉस्टिंगचा जर का ग्रुप घेतला तर कॉस्टिंगमध्ये सुद्धा तुम्हाला या पद्धतीने दाखवलेला आहे सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे नव्याने काही चर्चा करण्याची गरज नाही सेपरेट आपण यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे नेमकी प्रा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणत्या चॅप्टरवर येऊ शकतात याबाबत आपण पूर्वकल्पना देऊया नेक्स्ट आहे कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग तो देखील चार क्रेडिटसाठीचा सब्जेक्ट आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे जो मी याच्या अगोदरच्या सब्जेक्टला सांगितला सेम त्याच पद्धतीने पॅटर्न असणार आहे त्यानंतर पुढे आहे बघा जो सब्जेक्ट तीस मार्कासाठी आहे कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हे दोनच चॅप्टर त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर त्याचा देखील पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे टोटल चार प्रश्न राहतील त्यापैकी कोणतेही तीन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे दोन डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन ब्रॉड क्वेश्चन्स असतील एक न्युमोरिकल प्रॉब्लेम असतील आणि क्वेश्चन नंबर फोरला तुम्हाला शॉर्ट नोट्स दिल्या जातील तर यापैकी कोणतेही तीन प्रश्न सॉल्व करायचे ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंगवर देखील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे सो यापैकी चाळीसपैकी तुम्हाला तीस म्हणजे कोणतेही तीन प्रश्न सॉल्व्ह करायचे त्याला तीस मार्क या ठिकाणी दिलेले आहेत सो पुढे आहे सब्जेक्ट लिस्ट बघा या ठिकाणी तुम्हाला एम कॉमसाठी टोटल आठ ग्रुप्स असतात किती आठ ग्रुप्स तर आठ ग्रुपपैकी तुमच्या महाविद्यालयात कोणता ग्रुप्स आहे त्या अनुषंगीन तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट्स असतील काही कॉलेजमध्ये सगळे सब्जेक्ट्स असतात आणि विद्यार्थी त्या ठिकाणी डिवायडेशन केलेले जातात आता मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयात कॉस्टिंगचा ग्रुप्स आहे कोणता आहे कॉस्टिंगचा म्हणजे इथं सी नंबरचा ग्रुप्स आहे काही महाविद्यालयात बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा ग्रुप आहे काही ठिकाणी मार्केटिंगचा आहे काही ठिकाणी बँकिंगचं आहे काही ठिकाणी ॲडव्हान्स अकाउंटिंगचा ग्रुप आहे म्हणजेच रामपूरचं सिटीजन कॉलेज म्हणलं किंवा आर बी एन सॉरी एस एच जी एम कॉलेज कोपरगाव म्हणलं तर त्यांच्याकडे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशनचा ग्रुप आहे ओके के जे एस कॉलेज कोपरगावला तर कॉस्टिंग पण कदाचित असू शकतं किंवा ॲडव्हान्स अकाउंटिंग पण आहे काही ठिकाणी बँकिंग पण आहे ओके सो टोटल आठ ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन आहे कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिस आहे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम आहे कोऑपरेटिव्ह अँड रुरल डेव्हलपमेंट आहे बिजनेस प्रॅक्टिस अँड इन इन्व्हायरमेंट आहे बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स आहे आणि लास्टला ॲडव्हान्स मार्केटिंग आहे सो एवढे स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट्स आहे ओके आता आपण सब्जेक्ट लिस्ट बघण्यापूर्वी एक तुमच्या क्रेडिटचं जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला स्क्रीनवर काय दिलेलं आहे क्रेडिट डिस्ट्रीब्युशन स्ट्रक्चर ऑफ टू इयर्स और वन इयर पी जी ओके अँड पी एच डी प्रोग्राम इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की बघा टोटल दोन इयर्स आहे त्यापैकी एका इयर्सची लेवल सिक्स पॉईंट झिरो सांगितली आहे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड आहे ज्याच्यामध्ये मेजर मँडेटरी मेजर इलेक्टिव आहे रिसर्च मेथॉलॉजी आहे ओ जी टे म्हणजे त्याला आपण ऑन जॉब ट्रेनिंग म्हणूया ओके okay? आर पी आर पीचा लाँग फॉर्म काय आहे कम्युनिटिव सॉरी रिसर्च प्रोजेक्ट ओके सी यू एम सी आर याचा अर्थ काय होतो त्याला कम्युनिटिव्ह क्रेडिट म्हटलं जाईल आणि शेवटी काय आहे डिग्री दिलेली आहे बघा या ठिकाणी तुम्ही जर का सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड जर का पूर्ण केलं तर त्याला पी जी डिप्लोमा आफ्टर थ्री इयर्स डिग्री असं म्हटलं जाईल आणि इथं एक्झिट्स ऑप्शन तुम्हाला जर का दिलं तर तिथे सांगितलेलं आहे की पी जी डिप्लोमा फोर्टी टू फोर्टी फोर क्रेडिट आफ्टर द थ्री इयर्स ऑफ यूजी डिग्री म्हटला जाईल तर सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थ हे तुमच्या सेकंड इयरला असणार आहे त्यासाठी देखील तुम्हाला फोर्टी फोर क्रेडिट्स असणार आहे जर तुम्ही फोर्टी फोर क्रेडिट्स पूर्ण केले तर तुम्हाला मास्टर ही भेटली जाणार आहे त्याला पी जी डिग्री म्हणूया आफ्टर फोर इयर्स ऑफ यू जी डिग्री असं त्याला आपण म्हणू शकतो ओके सो त्याच्यानंतर तुम्ही एट पॉईंट झिरोला तुम्ही काय करू शकता पी एच डी करू शकता सो कोर्स वर्क मिनिमम टुवेल् सांगितलेलं आहे ट्रेनिंग इन टीचिंग किंवा एज्युकेशन और पेडॉलॉजी सो इथे फोर सांगितलेलं इथं सिक्स्टीन प्लस क्रेडिट तुम्हाला अर्न करायचं आहे प्लस पी एच डीचं वर्क पण तुम्हाला करायचं आहे सो पी एच डी ही स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे सो या पद्धतीने तुम्हाला इथे सब्जेक्टचं स्ट्रक्चर सांगितलं आहे जिथं वाय आर डिनोट केलं आहे त्याला इयर म्हणलेलं आहे एस सी एम म्हणलं आहे तिथं सेमिस्टर आहे ओ जी टीचा लाँग फॉर्म ऑन जॉब ट्रेनिंग आहे नंतर ई एफीचा लाँग फॉर्म जो काही दिलेला आहे तो फील्ड प्रोजेक्ट दिलेला आहे आर एमचा लाँग फॉर्म तुम्हाला रिसर्च मेथॉलॉजी दिलेला आहे आर पीचा लाँग फॉर्म तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट दिलेला आहे तर सी यू एम सी आरचा लाँग फॉर्म तुम्हाला कम्युनिटिव्ह क्रेडिट दिलेला आहे आता आपण स्पेसिफिक ग्रुप वाईज जे काही सब्जेक्ट्स आहे पेप सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडचा विचार विथ त्याचे क्रेडिटनुसार आपण बघणार आहोत ठीक आहे इथे तुम्हाला बघा ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड दा इथं ग्रुप एमध्ये दाखवलेला आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन यामध्ये बघा पहिला सब्जेक्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग ज्याला चार क्रेडिट आहे इंटरनल चाळीस युनिव्हर्सिटी साठ टोटल शंभर मार्क आहे दुसरा जो काही सब्जेक्ट आहे कंपल्सरी त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन आहे कॉलेजला विचारा त्यापैकी तुमच्याकडे कोणता शिकवतो तो तुम्ही गृहित धरायचा आमच्या कॉलेजला इथे इ इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स आहे तर विद्यार्थी साठ एकशे दोन ए हा सब्जेक्ट सिलेक्ट करतील त्यासाठी चार क्रेडिट आहे इंटरनल चाळीस मार्क आहे युनिव्हर्सिटीची एक्झाम साठ मार्काची मार्का टोटल शंभर मार्क आहे तिसरा सब्जेक्ट आहे जो तुमच्या ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशनच्या स्पेशलायझेशन रिलेटेड येतो त्यामध्ये त्या, त्या सब्जेक्टचा कोड आहे साठ एकशे तीन पर्सनल इन्कम टॅक्स अँड टॅक्स प्लॅनिंग आहे त्याला पण चार क्रेडिट चाळीस मार्क इंटरनल साठ मार्क युनिव्हर्सिटी एक्झाम शंभर मार्काची विद्यापीठाची परीक्षा चौथा सब्जेक्ट आहे साठ एकशे चार डायरेक्ट टॅक्स यासाठी दोन क्रेडिट आहे वीस मार्क इंटरनलला तीस मार्क युनिव्हर्सिटी एक्झाम टोटल पन्नास मार्क आहे तर पाचवा सब्जेक्ट हे साठ एकशे पाच ॲडव्हान्स अकाउंटिंग त्याला चार क्रेडिट आहे इंटरनल चाळीस एक्स्टर्नल साठ युनिव्हर्सिटी टोटल मार्क शंभर असणार आहे त्याच्यानंतर सहावा सब्जेक्ट आहे रिसर्च मेथॉलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला सगळ्या फॅकल्टीला काय असणार आहे कंपल्सरी असणार आहे रिसर्च मेथलॉजी चार क्रेडिट क्रेडिटसाठी आहे चाळीस मार्क इंटरनल युनिव्हर्सिटी एक्झामसाठी साठ टोटल शंभर मार्क दिलेले आहे सेमिस्टर सेकंडसाठी तुम्हाला साठ दोनशे एक फायनान्शियल अॅनालिसिस कंट्रोल हा सगळ्या जणांना कंपल्सरी आहे त्याच्यानंतर साठ एकशे दोन सॉरी दोनशे दोन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट दिलेला आहे नंतर तुमचा दोनशे तीन दोनशे चार दोनशे पाच हे सब्जेक्ट तुमच्या स्पेशलायझेशन रिलेटेड असणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक कंपल्सरी सब्जेक्ट येतो म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग आणि फील्ड प्रोजेक्ट याच्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करू शकता ते आपण पुढच्या से हो, सेमिस्टरमध्ये बघणार आहोत त्याचा सिलेबस किंवा ते कशा पद्धतीने पूर्ण करायचं ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यालासुद्धा चार क्रेडिट चाळीस मार्क साठ युनिव्हर्सिटीचे आणि टोटल शंभर मार्क असणार आहे हा जसा ॲडव्हान्स अकाउंटिंगचा ग्रुप आहे तसाच तुमचा पुढे कमर्शियल लॉज अँड प्रॅक्टिस आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे आहे तुम्हाला कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट आहे त्याचे देखील सब्जेक्ट याच पद्धतीने आहे आपण याची आधी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करणार आहोत त्याच्याकरता त्याच्यामध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके नंतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे सब्जेक्ट आहे पहिले दोन सब्जेक्ट आणि शेवटचा रिसर्च मेथरॉलॉजी हे कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे हे कृपया लक्षात घ्या याची जी काही पी डी एफ आहे ती आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहोत त्यानुसार तुम्ही अभ्यासाची तयारी करा एक सगळ्यात महत्त्वाचं आहे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला दोन्ही माध्यमातून क्वेश्चन पेपर येणार आहे एक्सेप्ट काही न्युमोरिकल जे काही सब्जेक्ट्स असतात ते वगळून एक्झाम्पल आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲडव्हान्स अकाउंटिंगचे ग्रुप कॉस्टिंगचे ग्रुप यांची परीक्षा किंवा पेपर हे टोटली इंग्लिशमधूनच असणार आहे ते काय मराठीतून ट्रान्सलेट होणार नाही पण पण त्याच्यामध्ये जर का बँकिंगचे ग्रुप्स असतील किंवा काय म्हणता येईल त्याला ॲडमिनिस्ट्रेशनचे किंवा मार्केटिंगचे ग्रुप्स असतील तर किंवा आणखीन बाकीचे जे काही अन्य ग्रुप्स आहे तर यांची परीक्षा तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमधून देता येईल फक्त जर पहिला प्रश्न तुम्ही मराठीतून लिहिला तर सगळ्या प्रश्नांची उत्तर मराठीतूनच लिहायची आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर इंग्लिश लिहिलं सगळ्या प्रश्नाचे उत्तरं इंग्लिशमधूनच तुम्हाला द्यायची आहेत सो यानुसार तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स दाखवलेले आहे प्रत्येक सब्जेक्टचे स्क्रीनशॉट किंवा तुम्ही इथे लिहून घ्या हे सगळ्या सब्जेक्टची यादी आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे तिथे तुम्हाला तो बघता येणारा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला एम कॉमच्या कोर्सबद्दल माहिती दिलेली आहे एक सेपरेट व्हिडिओ मी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सबाबत तुम्हाला देणार रा आहे त्याला किती क्रेडिट्स आहे सिलेबस कोणता आहे कशा पद्धतीने त्याचे असेसमेंट होईल हे देखील आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसेच तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग आणि फील्ड प्रोजेक्ट याबाबत देखील आपण माहिती देणार आहोत हे आपण येणाऱ्या पुढच्या काय म्हणता येईल त्याला व्हिडिओमधून आपण बघूया तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो टेक केअर जय हिंद धन्यवाद तुम्हाला काही शंका असल्यास तर चॅटबॉक्समध्ये विचारा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणतेही डाउट्स राहणार नाही आणि टेलिग्राम चॅनलमध्ये व्हा तिथे तुम्हाला परीक्षेबाबत अद्यावत माहिती दिली जाईल सो पुन्हा भेटू एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद